बातमीचे प्रायोजक आहे बिस्मिल्ला हॉटेल। दिवसा ढोळ्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे 5 लाखांचा ऐवज चोरून नेलाय। ही घटना गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास बारलोणी तालुका माढा येथे घडली आहे। याबाबत अभिमान गजराज मोरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध कुर्डुवाडी पोलिसात गुन्हा दाखल झालाय। गुरुवारी सकाळी 8 वाजता फिर्यादी व फिर्यादीची पत्नी शारदा व मुलगा सुमित हे तिघे जण काशीद वस्तीकडील असलेल्या शेतात ऊसाची लागण चालू असल्याने तेथे गेले होते। फिर्यादीची आई पार्वती या घराशेजारी असलेल्या शेतात खुरपणीसाठी महिला कामाला लावलेल्या असल्यानं त्यांच्या बरोबर होत्या। तर फिर्यादी आणि त्यांची पत्नी व मुलगा हे घराकडे येऊन पाहिले असता दोन्ही घराची कुलूपे तोडलेली होती। फक्त कोयंडा खाली होता आणि कुलूप मात्र नव्हतं। घरात जाऊन पाहिलं असता घरातील 2 लोखंडी कपाटे, लाकडी कपाट व बेडच्या फर्निचरचे कप्पे उघडून त्यातील सामान अस्ताव्यस्त पसरलेले होते। कपाटातील शेतीच्या कामाकरिता बँकेतून काढून आणलेली रोख रक्कम 1,15,000 आणि 1,60,000 रुपये किमतीच्या 4 तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, 1,20,000 रुपये किमतीचे प्रत्येकी 1 तोळा वजनाचे 3 सोन्याचे लॉकेट, 80,000 रुपये किमतीचे 2 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, 20,000 रुपये किमतीची 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा 1,495,000 रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केलाय। सोलापुरातील तब्बल 40 वर्षापासून ग्राहकांना लज्जतदार चविष्ट जेवण देणारे हॉटेल म्हणजे बिस्मिल्ला हॉटेल। आमच्याकडे चिकन व मटन मध्ये स्पेशल अतिशी, स्पेशल दरबारी, स्पेशल लटपटा, स्पेशल कुर्चन, तसेच इतर मटन व चिकन चे स्वादिष्ट व लज्जतदार खाद्य पदार्थ। फॅमिली साठी ही खास सोय, मटन व चिकन बिर्याणी किलोवर पार्सल ची सुद्धा सोय। लज्जतदार खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। बिस्मिल्ला हॉटेल, विजापूर बेस, सोलापूर।